गावी गेला तिकडेच खपवी त्याला. बरोबर ना महिला मंडळ? काय सांगते, माझा सासरा आहे ना आजच गावाला गेलाय, त्याला तिकडेच खपून टाक. एवढ्यावर बाईचं काय मन समाधान होत नाही, हसता म्हणजे काहीतरी फॉल्ट. बरोबर ना? पुढे सांगते, सासू माझी जाच करते लवकर मारू दे तिला. काय सांगते, माझी सासूबाई ना मला एवढा त्रास देते, तिला काय कर एकदाची लवकर मरू दे. पुढे जाऊन सांगते, जाऊ माझी फड फड बोलते बोडके कर गे तिला. मला सांगा, जाऊ म्हणजे काय हो? आता एकत्र राहू पण कालांतराने वेगळी जाऊ, अशी कोण असते? जाऊ काय सांगू अगं देवी, माझी जाऊबाई एकदा सकाळी उठलं की एवढं काम सांगते, एवढं काम सांगते, तिची एवढी कटकट असते, तिला काय कर बोडकी कर, तिच्या डोक्यावरचे केस काढून टाक, म्हणजे ती मला काय बोलणार नाही. पुढे सांगते, ननंदेचं कार्ट किर किर करते खरूज होऊ दे त्याला. ननंद या शब्दाचा अर्थ काय हो? जी आनंद देत नाही ती कोण? वा हुशारात, पण लक्षात ठेवा आत्ताचं नातं असं आहे. बरोबर ना? पूर्वीचं नातं कसं होतं? ननंद आणि भाऊजीचं नातं कसं होतं? एक मिनिटामध्ये सांगते. ननंद भावजया ग एका पायानं चालती ग, पायातल्या जोड्या जशा चिमण्या बोलती, जशा चिमण्या बोलती ग. ननंद भावजया ग कासर वाड्या गेल्या ग, आहे वाचणारी मोत्याचा चुडालेल्या ग, मोत्याचा चुडालेल्या, मोत्याचा चुडालेल्या ग, माझ्या ग कुंकवाची ग, नंदबाईला लई गोडी ग, लाडकी नंदबाई मेनाच्या वड्या धाडी ग, मेनाच्या वड्या धाडी, मेनाच्या वड्या धाडी ग. पूर्वीच्या काळच्या ननंदा आपल्या भाऊजेचं कुंकू सुरक्षित राहावं यासाठी काय पाठवायच्या? बोला काय पाठवायच्या? हा मला इथं ऐकू येतं का? काय पाठवायच्या? मेनाच्या वड्या आता गरज राहिली का नाही? आता काय आली? टिकली. टिकली तर टिकली, नाही तर तुम्हीच म्हणा. ते म्हणतात ना कुंकवाल्या गेल्या गेल्या, नाही बरं का जुन्या म्हाताऱ्या आहेत बसले ज्यांनी कुंकू लावलंय. कुंकवाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या, आणि बाथरूम मधल्या भिंती बघा सुवासिनी झाल्या. बरोबर सांगते ना, आंघोळ करायची टिकली कुठे, बाथरूमला असं करता करता भिंती सुवासिनी झाल्या, पण आपण काय कुंकू लावत नाही. मी सांगत नाही टिकली लावू नका, पण आपली जी काय जुनी परंपरा आहे ती थोडीशी या ठिकाणी पाळत चला, कारण कुंकू लावणं याच्या मागे एक वैज्ञानिक कारण आहे, किमान त्याच्यामुळे तरी कुंकू लावत चला. पुढे सांगते, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे आणि एकटीच राहू दे मला. तुम्ही सांगाल कशाला जेवायला का? तुम्ही सांगशाल महाराज आता तुम्हीच सांगायला लागले, सासू मरू दे, सासरा मरू दे, दीर मरू दे. पण लक्षात ठेवा, प्रपंचामधले नाही, संसारामधले नाही, आपल्या शरीरामध्ये जे काही षडविकार आहेत ना ते मरू दे. आणि म्हणून देवीकडे मागायचंच आहे ना, असा मुलगा मागा, असा पुत्र मागा की ज्याप्रमाणे आमच्या जिजामातेनं देव त्या देवीकडे शिवाजीराजे मागितले. बरोबर आहे ना? ज्या वेळेला आमच्या जिजामातेला डोहाळे लागले होते, डोहाळे लागल्यानंतर जिजामातेला असं वाटायचं हातामध्ये तलवार धरावी, दांडपट्टा फिरवावा, घोड्यावर बसावं, संपूर्ण सह्याद्री स्वैर करावा, असे डोहाळे माझ्या जिजामातेला लागले होते. डोहाळे म्हणजे काय माहिती ना महिला मंडळ? डोहाळे म्हणजे माहिती ना सर्वांना, कोणाला चिंच खाव्याशा वाटतात. बरोबर ना? कोणाला बोरं खावीशी वाटतात. हां, कोणाला असं वाटतं शेतामध्ये जावं तिली काळी ढेकळं कसली लागतील सांगता यायचं नाही. कोणाकोणाला असं वाटतं दोघं जण जोडीनं जाऊ थिएटरला आणि पिक्चर बघून येऊ. मला सांगा, डोहाळे जर पिक्चर बघायचे लागले तर मुलं कसे जन्मणार हो? पिक्चरसारखे हिरो जन्मणार? त्याच्यामध्ये काही शंका नाही. तोच मुलगा कुठे 10-12 वर्षाचा होतो, एखाद्या लग्नात जातो, सांगतो बँडवाल्या बजाव. मला सांगा, त्याच्यामध्ये बँडवाल्याची काही चूक आहे का?
नाही. संस्कार करताना आपण कमी पडलात, मग ज्या जिजामातेनं माझ्या शिवाजी राजांना संस्कार केले, माझ्या जिजामातेला डोहाळे लागले होते, पण कसे लागले होते? श्री अत्याचार करील दूर एकच कीर्तवी, श्री अत्याचार करील दूर एकच कीर्तवी. बाई माझा ग शुभ राजा ग, बाई माझा ग शुभ राजा ग, बसला घोड्यावरी बाई राजा ग, बसला घोड्यावरी बाई शुभ ग, बसला घोड्यावरी बाई राजा ग, बसला घोड्यावरी बाई शुभ ग, बसला घोड्यावरी बाई राजा ग, बसला घोड्यावरी. साईबाजीला बचा नाही वचन पुरती केली, राजा ग बाई माझा ग शुभ राजा ग, बसला घोड्यावरी बाई राजा ग, बसला घोड्यावरी बाई शुभ ग, बसला घोड्यावरी राजा ग, बसला घोड्यावरी बाई शुभ ग, बसला घोड्यावरी बाई राजा ग, बसला घोड्यावरी. अशा प्रकारचे ज्या वेळेला आमच्या जिजामातीला डोहाळे लागले होते ना, पण कसे लागले होते? श्री अत्याचार करील दूर एकच कीर्तवरी. माझ्या पोटी येणारा जो मुलगा आहे ना, त्याने स्त्रियांवरचे अन्याय दूर करावे, अत्याचार दूर करावे, असा मुलगा हे देवी माझ्या पोटी जन्माला येऊ दे. कारण जिजामातीने बघितलं होतं, महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आदिलशाही आली होती, त्यावेळेला त्या निजामशाहीनं आणि आदिलशाहीनं संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जग आपलंसं करून घेतलं होतं. हा सगळा प्रकार शहाजी राजांनी बघितला, विचार केला की अरे असं चालत जर राहिलं तर माझ्या महाराष्ट्रामध्ये काळाकुट्ट अंधार अंधार पसेल, माझ्या माता भगिनींना माझ्या बहिणींना कुणी वाली उरणार नाही, असा विचार शहाजी राजांनी केला. म्हणून शहाजी राजांनी काय केलं, स्वतः आदिलशाहीच्या मुशीमध्ये शिरले आणि जिजामाता गरोदर असताना जिजामातेला शिवनेरी किल्ल्यावर पोहोच केलं. त्यावेळेला जिजामाता किल्ल्यावरून सगळा प्रकार बघत होत्या आणि त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला देवीचं मंदिर होतं. देवीच्या समोर गेल्या, हात जोडले आणि देवीला सांगितलं, हे रंभिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिरा फाडण्या मज पुत्र दे, चिरा फाडण्या मज पुत्र दे. अशा प्रकारचा पुत्र त्यावेळेला आमच्या जिजामातेनं मागितला. पण ज्या वेळेला आमच्या जिजामातेनं हा पुत्र मागितला ना, त्यावेळेला देवीकडे फक्त एकच प्रार्थना केली की माझ्या पोटी असा मुलगा जन्माला यावा की त्या मुलानं लेकी वाईंवरचे अन्य अत्याचार दूर केले पाहिजे. आणि म्हणून आमचे तुकोबरे वर्णन करतात की जे मुलं या देशाकरता या समाजाकरता ज्या मुलांचा उपयोग होतो ना, कौतुक त्या मुलांचं करायचं नाही, कौतुक कुणाचं करायचं आहे? अभंगाचे पहिले चरण. Yeah.
जागी असणारी मुलगी किंवा मुलगा धन्यता त्यांना द्यायची नाही, तर त्या आई बापाने ज्या मुलांना जन्माला घातलं ना ते मुलं धन्यतेच्या पात्रते आहेत. आणि म्हणून अशा लोकांची संगत करा. जे लोक तुमचं आमचं हित करणार आहेत ना अशा लोकांची संगत करा बघा. कारण तुम्हाला सांगते बघा, आत्ताचा काळ भयंकर असा काळ आहे. कोणता युग चाललाय आता? कोणता युग आहे? कलियुग. या कलियुगामध्ये आता तो रोग आला, त्याचं नाव काय हो सांगता येईल का? कोणता? कोरोना. तर कोरोना वाटोळं केलं ना, ठेवलंय का माणसाला माणसात? बरोबर आहे. कुणाच्या दहाव्याला जाता येत नाही, कुणाच्या मोतीला जाता येत नाही. आता जरा बरं झालंय, बरोबर ना? पण इतका तो भयंकर रोग आहे. मग हा रोग आला कशामुळे आला सांगता येईल का? तुका म्हणे पापे येती रोगाच्या रूपे. पाप वाढले, अधर्म वाढला, अनिती वाढली, त्याच्यामुळे हा रोग या ठिकाणी आला. पण या कोरोनापासून मुक्त व्हायचं असेल ना तर काय करावं लागेल? तू का म्हणे पापे जाती संताची जपे. या पापामधून मुक्त व्हायचं असेल ना काय करावं लागेल? माझ्या संतांची संगत धरावी लागेल. कारण तुम्हाला सांगते हे कलियुग फार भयंकर आहे. या कलियुगामध्ये अनेक बुद्धीचे लोक या ठिकाणी आहेत, बरोबर ना? आता आपण सगळे आज या ठिकाणी जमलेलो आहात. प्रत्येकाची बुद्धी कशी आहे हो? वेगवेगळी. समजा दुसरीचा वर्ग आहे, त्या दुसरीच्या वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहे, पण प्रत्येकाची बुद्धी कशी आहे? वेगळी वेगळी. जेव्हा रिझल्ट लागतो अगदी पॉईंट पॉईंटचा फरक असतो. म्हणजे कोणाची बुद्धी सारखी आहे का? नाही. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. बघा बुद्धीचे 3 प्रकार पडतात. पहिली बुद्धी म्हणजे मंद बुद्धी, 2 नंबर म्हणजे हलकी बुद्धी, आणि 3 नंबर म्हणजे दगड बुद्धी. आता पहिली म्हणजे ऐका, मंद बुद्धी कशाला म्हणायचं ऐका. एका गावामध्ये एक बाई होती, तिचं वजन होतं 150 किलो. किती होतं? नीट लक्ष द्या बरं का, सगळ्यात लक्ष आहे ना माझ्याकडं. वजन किती होतं पोरांनो? 150 किलो. ती बाई डॉक्टरकडे गेली, म्हटली डॉक्टर साहेब अहो काही करा, पण माझं वजन कमी होईल याच्याकरता काहीतरी औषध सांगा. डॉक्टर हुशार होता, म्हटला बाई तुमचं वजन एवढं आहे, मग तुमचा आहार किती? बाईने सांगितलं, म्हटले डॉक्टर साहेब रोज 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हटले बाई तुमचा आहार एवढा आहे, मग तुमचं वजन वाढणारच ना. ती म्हटली अहो म्हणून तर आले, काहीतरी औषध सांगा ना. डॉक्टर म्हटले सोपी गोष्ट आहे, उद्यापासून एक काम करत जा, रोज 20 चपात्या खाताना उद्यापासून 10 चपात्या खात जा, रोज 10 प्लेट भात खाताना उद्यापासून 5 प्लेट खात जा, रोज 6 प्लेट भाजी खाताना उद्यापासून 3 प्लेट खात जा. बाई म्हटली अहो डॉक्टर साहेब मला काहीतरी औषध सांगा. डॉक्टर म्हटले बाई मी आत्ता जे काही सांगितलं ना ते तुमच्याकरता औषधच आहे ना. पण बाई जरा हुशार होती, ती म्हणली डॉक्टर साहेब तुम्ही मला जे काही औषध सांगितलं हे औषध जेवायच्या अगोदर घ्यायचं की जेवायच्या नंतर घ्यायचं? डॉक्टरच बेशुद्ध पडला. म्हणजे हे कोणत्या बुद्धीचे लोक आहेत? मंद बुद्धीचे लोक. अशा लोकांचा संग मला नको. दुसरी म्हणजे कोणती? हलकी बुद्धी. हे लोक बघा कशी असतात. एक घोडेगावचा माणूस होता, त्याला पुण्याला जायचं होतं, बसमध्ये बसून पुण्याला जायचं होतं. बघा बसमध्ये आता कशी सिस्टीम आहे, बस कुठेतरी नाश्ता करता थांबते. आता याने काय केलं, बसमध्ये बसला तर बसला, नेमका ड्रायव्हर शेजारी जाऊन बसला. आता बस नाश्ता करता थांबली, ड्रायव्हर खाली उतरला, प्रवासी खाली उतरले. आता खाली उतरल्यानंतर तेवढ्या झपाट्यामध्ये याने काय केलं, ड्रायव्हर जवळचं ते जे काही घरचं दाणकं असतं ना
ते दांडकं उपटलं आणि फेकून दिलं. आता नाश्ता वगैरे झाला, ड्रायव्हर गाडीमध्ये आला, प्रवाशी बसले, ड्रायव्हरनी गाडीला सेल मारला, गेअरला हात लावतोय पण गेअरच नाही. शेजारी बघितलं, म्हटलं का रे गेअर कुठे गेला? म्हटला ड्रायव्हर साहेब आमच्या घोडेगाव मधून बसल्यापासून बघत होतो, ते जे जे काही दांडकं होतं ना ते तुम्ही पुढे करायचात, मागे करायचात, पुढे करायचात, मागे करायचात, मला असं वाटलं तुम्हाला उपटतच नाही, एकदाच उपटलं आणि दिलं फेकून. याला म्हणतात हलक्या बुद्धीचे लोक. माझ्या मनाचं सांगते का नाही, तू का म्हणे ऐसे बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड. बरे देवा, तो कोबरा सांगतात की अरे देवा अशा लोकांची संगत मला नको, असे लोक माझं हित करणार आहेत का? नाही. मग हित करणार आहेत ती लोक म्हणजे कोणते? तर आमचे संत महात्मे. तुमचं आमचं हित करणार आहेत कोण करणार आहेत? ते म्हणजे आमचे संत महात्मे. आणि म्हणून या ठिकाणी आलात ना, हित शोधतायत, आनंद शोधतायत, सुख शोधतायत ना, पण ते सगळं सुख आपल्या जवळ आहे. बरोबर ना, आपल्या जवळ आहे पण तुम्हाला आम्हाला दिसत नाही. ती एक म्हण आहे बघा, तुझं आहे तुझं पासे परी तू जागा चुकल असे. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे पण बघतो आपण कुठे? बाहेर बघतो. समजा एखाद्या माणसाला चष्मा लागलेला आहे, चष्मा ठेवतो कुठं? कुठं चष्मा कुठं असतो? डोक्यावर. अख्ख्या घरभर बघतो मला चष्मा कुठं गेला, सापडेल का हो? नाही. बघा आता कोरोना आलाय, कोरोना काही काही माणसं कोरोनामध्ये ते मास्क लावतात, बोलायचं असलं की त्या कानाचं मास्क असं काढतात आणि मास्क कुठं अटकलेला असतो कानाला, अख्ख्या घरभर शोधतात माझं मास्क कुठे गेलं, सापडेल का हो? तुझं आहे तुझं पाशी पाहिजे तू जागा चुकलाशी. बघा सुंदर असं उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक आजोबा, त्यांचं वय होतं 70 वर्षाचं. याही वर्षी पंढरपूरची वारी जवळ आली आणि पंढरपूरच्या वारी करता निघाले. पण मुलं म्हटले, बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता पण बाबा या वर्षी पंढरपूरला काही जायचं नाही. बाबा म्हटले, अरे मुलांना काय सांगता, एवढं 70 वर्षाचं झालो आजपर्यंत कधी वारी चुकवली नाही. पण बाबा म्हटले, अरे कारण काय आहे? मुलं म्हटले, बाबा तुमचं आता वय झालं आहे, रस्त्यामध्ये चालताना कुठे दुखलं कुठे खुपलं तर कोण तुम्हाला कामी येईल? पण बाबा म्हटले, अरे पंढरपूरच्या वाट्यावर जीव गेला ना तरी चालेल, पण हा वारकरी काही वारी सोडणार नाही. याला म्हणतात कट्टर वारकरी. बाबा काही आपल्यासारखे नव्हते, बरोबर ना? बाबा काही आपल्यासारखे नव्हते. या वर्षी कापूस काढायचा आहे असंच कापूसच म्हणतात ना आमच्याकडे, नाही बरं का? मला माहीत नाही. किंवा यावर्षी नाताचं लग्न आहे, नातीचंच लग्न आहे, काहीतरी कारण माणूस काढतो पंढरपूरला जात नाही. पण बाबा म्हटले, पंढरपूरच्या वाट्यावर मेलो तरी बेहत्तर, पण वारी काय सोडणार नाही. याला म्हणतात वारकरी. बाबा काही ऐके ना, दोन मुलं होते, मुलं दोन्ही पारमार्थिक होते. मुलं म्हटले, बाबा तुम्ही आमचं ऐकत नाही ना, मग एक काम करा. दोन मुलं होते, एका मुलाने 10,000 काढले, दोन मुलांचे किती झाले हो? 20,000 रुपये. आता 20,000 रुपये आपण सगळे वारकरी आहोत असं आपण गृहित धरू की आपण सगळे वारकरी आहेत. मला सांगा, 20,000 रुपये घेऊन आपण कधी पंढरपूरला गेलेलो आहोत का? जातो का कधी? मला सांगा, जातो का? कारण नाही. याला कारण काय आहे? ज्याच्या बापाच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्याला खिशामध्ये पैशाची गरज आहे का? पण समजलं का मला काय बोलायचंय? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, नुसता पिंपळच नाही तर शक्ती किती आहे अंगी ऐसे बळ. रेडा बोले ज्याच्या अंगामध्ये मुक्या प्राण्याला बोलवायची त्या ठिकाणी शक्ती आहे ना, असे माझे मौली आपले बाप आहेत. मग मला सांगा, एवढा मोठा बाप असताना खिशामध्ये वारी करताना पैसे ठेवायची गरज आहे का? नाही. पण बाबानं 20,000 रुपये घेतले आणि बाबा वारी करता निघाले. आता पंढरपूरच्या वाटेवर बाबांना एक भलं मोठं काम लागलं. तुम्ही म्हणाल की कोणतं काम? बाबा सकाळ संध्याकाळ नुसता पैसेच मोजायचा, कारण 20,000 रुपये घेऊन बाबा कधी पंढरपूरला गेले नव्हते. कारण बाबा कधीच गेले नव्हते, बाबा काय करायचे? नुसते पैसे मोजायचे. आणि असं म्हणतात की माणसाकडे एकदा पैसा आला की माणूस देवाला. किती भामटे आहात हो तुम्ही, पण विसरायचं नाही. बाबाकडे पैसे होते, बाबा सकाळ संध्याकाळनुसार पैसेच मोजायचा. पण त्या वारीमध्ये एक चोर होता. आता वारीमध्ये सगळेच लोक असतात ना, हौशे गौशे नवशे सगळेच असतात, सगळे काही वारकरीच नसतात. एक चोर होता, चोराने बाबाकडचे पैसे बघितले. म्हटला आपल्याला बाबाकडचे पैसे चोरायचे, पण कसे चोरायचे? म्हटला मी चोर आहे, बाबा वारकरी आहेत, पैसे चोरायचे कसे? म्हटला सोपी गोष्ट आहे, माझ्या सगळ्या वारकरी
बांधवांची माफी मागून सांगते. वारकऱ्याचा दिखावा करणं म्हणजे काही अवघड गोष्ट नाही. त्याने सफेद कपडे घातले, 10 रुपयाची माळ घेतली, 5 रुपयाचा बुक्का घेतला, आपल्या गळ्यामध्ये माळ घातली, बुक्का लावला, बाबांकडे गेला, म्हटला बाबा रामकृष्ण हरी. बाबा म्हटले काय रे? म्हटला बाबा अहो मी ही वारकरी आहे, पंढरपूरची वारी करावी, वारी करता करता तुमच्यासारख्या वारकऱ्यांचे हातपाय दाबून द्यावे म्हणजे मला सेवा घडेल, पुण्य घडेल. बाबा म्हटले अरे वा, एकदम आनंदाची गोष्ट आहे. आता याला चोरायचे होते बाबाचे पैसे. हा काय वारकरी होता का? नाही. पैशाचा आशेनं बाबाच्या बरोबर दिवसभर पायी पायी चालला. एका गावामध्ये मुक्काम पडला, हरिपाठ झालं, जेवण झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले. आता हाई बाबांच्या मागे झोपायला गेला, बाबांचे हातपाय दाबून दिले, बाबा झोपी गेले आणि यांनी लगेच पैसे बघायचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायताला बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशामध्ये पण पैसे काय भेटले नाही. थकला, झोपून गेला. सकाळी बाबा उठले आणि बाबांनी पुन्हा पैसे मोजायला सुरुवात केली. म्हटलं अरे बाबा पैसे ठेवतात तरी कुठं? म्हटलं काहीच कळत नव्हतं. पुन्हा दुसरा दिवस उजाडला, दुसरा मुक्काम पडला, हरिपाठ झालं, जेवण झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले, याने हातपाय दाबून दिले, बाबा झोपी गेले. पुन्हा पैसे बघायचा कार्यक्रम सुरू झाला. बाबाच्या उशाला बघितलं, पायताला बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात सगळं अंथरून चेक केलं, पैसे काय भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि पुन्हा पैसे मोजायला सुरुवात केली. म्हटला जादूगर आहे का वारकरी आहे? पैसे ठेवतो तरी कुठं? म्हटला काहीच कळेना. असा पैसे बघायचा कार्यक्रम जवळपास 15 दिवस चालला. शेवटचा वाखारीचा मुक्काम जवळ आला. त्याला वाटलं उद्या एकादशी आहे, म्हटलं वारी संपणार, बाबाची आणि आपली ताटातूट होणार, म्हटलं काही खरं नाही, सगळं जाऊ दे, पण बाबा पैसे ठेवायचे तरी कुठं? बाबाला जरा आपण आयडिया विचारावी म्हणून बाबाच्या जवळ गेल्या. म्हटलं बाबा मला माफ करा. बाबा म्हटला काय झालं रे? म्हटलं बाबा मी वारकरी नाही, माझ्या गळ्यामध्ये ही माळ आहे ना ती खोटी आहे, हा जो काही बुक्का लावला ना तो खोटा आहे बाबा, मी वारकरी नाही, मी चोर आहे. मग माझ्याकडे कशाला आला होता बाबा? तुमच्याकडे पैसे होते ना, ते पैसे चोरण्याकरता आलो होतो. बाबा सांगा ना मला, तुम्ही पैसे ठेवायचा तरी कुठं? बाबा म्हटले का रे बाळा, तू कुठे कुठे शोधायचा? म्हटलं आहो बाबा कुठे नाही बघितलं, तुमच्या उशाला बघितलं, पायताला बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात सगळं आथरून चेक केलं, पण पैसे काय भेटले नाही. बाबा म्हटले बाळा अरे मी माझेच पैसे घ्यायचो, तुझ्याच उशाखाली ठेवायचो, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे, आनंद आपल्या जवळ आहे, पण आपण शोधतो कुठं? बाहेर कुठेतरी. आणि म्हणून या ठिकाणी आलात ना, सुख पाहिजे असेल ना, तर काय करावं लागेल? ते म्हणजे माझ्या भगवंताचं नामस्मरण. मग आपल्या पोटी अशी मुलं जन्माला घाला, अशी मुली जन्माला घाला, की त्या मुलांचा अभिमान हा समाजालाच नव्हे तर देवाला वाटला पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरण.